नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोर्ड याचा जो आयोजन अर्ज हा कशा प्रकारचा भरायचा आहे आणि कशा प्रकारे पाठवायचा आहे, तसेच हा जो अर्ज तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. औरंगाबाद कंटेनमेंट बोर्ड यामध्ये एकूण 30 जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये सफाईकार, मजदूर, माळी, शिपाई यासारख्या पदांचा समावेश आहे. याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ देईन, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही जर 7वी 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहायचा. मित्रांनो, अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारे डाउनलोड करायचा बघा. तर या ठिकाणी साईट बघा, औरंगाबाद.कान.gov.in/recruitment/. तर ही वेबसाईट ओपन करायची, ही जी लिंक अर्ज डाउनलोड करण्याची हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. टेलिग्राम जर तुम्ही जॉईन केलं नसेल टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईल. किंवा इंस्टाग्रामला फॉलो करायचं त्यावर पण मी तुम्हाला हे लिंक देऊन देईल. इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, हे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज मिळणार आहे. ॲडव्हर्टाईजमेंट डिटेल्स, ॲडव्हर्टाईजमेंट, ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. तर पहा, तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्या पदाचा अर्ज तुम्हाला डाउनलोड करावा लागेल, ठीक आहे. जर तुम्हाला दोन पदासाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्ही दोन अर्ज डाउनलोड करायचे, ठीक आहे. संपूर्ण अर्ज या ठिकाणी दिलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी क्लिक करायचं, या ठिकाणी तुमचा सफाई कर्मचारीचा अर्ज डाउनलोड होऊन जाईल. जर तुम्हाला शिपाईसाठी अर्ज भरायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं, शिपाईचा अर्ज तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल, ठीक आहे. सर्व आवेदन अर्ज सारखेच आहे. तर पहा मित्रांनो, जेव्हा तुम्ही अर्ज डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी नाव दिसणार आहे. आता आपण सफाई कर्मचारीचा अर्ज डाउनलोड केलेला, त्या ठिकाणी सफाई कर्मचारी आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे. आता ठीक आहे, तर या ठिकाणी बॉक्स दिसत आहे, इथं काहीच लिहायचं नाही, कोरं सोडून द्यायचं. या बॉक्समध्ये काहीच लिहायचं नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे अर्जाची सुरुवात इथून होणार आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट इन फुल, ओनली द कॅपिटल लेटर. तर तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते पूर्ण नाव लिहावं लागेल आणि ते कॅपिटल लेटरमध्ये लिहावं लागेल. जे तुमचं 10वीच्या बर्थ सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर असेल त्याचप्रकारे तुम्हाला नाव आलं पाहिजे, ठीक आहे. स्पेलिंगमध्ये चुकता कामा नाही. तर जसं मी लिहिलेलं सोमेश्वर शिवाजी डोंगरे, तर पूर्ण नाव मी लिहिलेलं कॅपिटल लेटरमध्ये. नंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव विचारलेलं आहे, तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं पूर्ण, ते पण कॅपिटल लेटरमध्ये. तर बाकीचा जो अर्ज आहे तो कसाही भरला तरी चालेल, फक्त दोनना कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं, नाव बरोबर लिहायचं, ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकावा लागेल आणि फोटोवर तुमची साईन करायची. अर्धी फोटोवर आली पाहिजे, अर्धी फोटोच्या खाली गेली पाहिजे. तर नंबर 3 बघा, तर तुम्हाला या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे, परमनंट म्हणजे कायमस्वरूपी पत्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा. 3 परमनंट ॲड्रेस, ठीक आहे, पिनकोड नंबर वगैरे टाकायचा बरोबर, जसं मी टाकलेलं पिनकोड लिहायचा सोबत. आणि 4 प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल. तर तुम्ही दोन्ही पते या ठिकाणी टाकू शकता, ठीक आहे. जसे मी दोन्ही पते सारखे माहिती, दोन्ही पते या ठिकाणी टाकलेले आहे. नंबर 5 तुम्हाला मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. नंबर 6 पण तुम्हाला मोबाईल नंबर विचारलेला आहे, म्हणजे 2 टाकावा लागेल. 2 असेल तुमच्याकडे, 2 टाकू शकता. एकच मोबाईल नंबर असेल तर एक तुमचा टाकायचा मोबाईल नंबरमध्ये, किंवा तुमचा सेकंडमध्ये तुमच्या घरचा कोणाचे टाकू शकता. नंबर 7 तुम्हाला ईमेल आय डी विचारलेला आहे, या ठिकाणी ईमेल आय डी लिहायचा. नंबर 8 तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे, डेट मंथ इयर अशा प्रकारे लिहायचं, डेट मंथ इयर जन्मतारीख आहे. आणि नंबर 9 बघा, या ठिकाणी तुम्हाला 6 जानेवारी 2023 लक्षात ठेवायचं, त्या दिवशी तुम्ही किती दिवसाचे, किती महिन्याचे आणि किती वर्षाचे होतं हे लिहावं लागेल. जसं मी लिहिलेलं आहे 25 वर्ष 7 महिने आणि 5 दिवस अशा प्रकारे तुम्हाला जन्मतारीख काढावी लागेल. जन्मतारीख तुम्ही मित्रांनो एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून काढायची, गुगलवर जाऊन एज कॅल्क्युलेटर सर्च करायचं आणि तुम्हाला या ठिकाणी जन्मतारीख काढता येणार आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती मी भरली, सर्व अंदाजे भरलेली आहे. जेव्हा तुम्ही ही माहिती भराल मित्रांनो, संपूर्ण माहिती तुमचे डॉक्युमेंट समोर ठेवून भरायची. नंबर 11 बघा, मॅरिटियल स्टेटस, तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिडच्या खाली टिक मार्क करायची असते, अनमॅरिड असेल तर अनमॅरिडच्या ठिकाणी टिक मार्क करायची. नंबर 12 बघा, या ठिकाणी तुम्हाला विचारलेली आहे विच कॅटेगरी बिलॉंग टू, ठीक. तर पहा मित्रांनो, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या कॅटेगरीवर क्लिक करायचं, ठीक आहे. समजा मला एसटी कॅटेगरीमधून, मी एसटी कॅटेगरीचं आहे, मला एसटी कॅटेगरीमध्ये अर्ज भरायचा तर मी एसटी कॅटेगरीवर क्लिक करायची, ठीक आहे. जर तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरायचा असेल त्या कॅटेगरीवर तुम्ही क्लिक करू शकता. सफाई कर्मचारी जागा SC नाही आहे तर तुम्ही ओपनमधून अर्ज भरू शकता, पण ओपनचा DD आणि ओपनच्या एज लिमिटमध्ये तुम्ही बसले पाहिजे, तेव्हाच तुम्ही ओपनमध्ये अर्ज भरू शकता. बघा, 14 महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचं आहे. तुम्ही सफाई कर्मचाऱ्यासाठी अर्ज भरत असाल आणि 7वीची मार्कशीट असेल तर इथून 7वीपासून सुरू करायचं, ठीक आहे. नाही तर तुम्ही 10वीपासून पण सुरू करू शकता.
सातवीची मार्कशीट असेल तर सातवीचं या ठिकाणी लिहायचं, नाही तर दहावी बारावीचं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला शिक्षण द्यावं लागेल, या ठिकाणी तुम्ही सातवी कोणत्या शाळेतून पास झाले त्या शाळेचं नाव लिहावं लागेल, कोणत्या वर्षी पास झालं हे लिहावं लागेल, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड क्लास, जे काही क्लास असेल तुमचा या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल आणि पर्सेंटेज या ठिकाणी टाकावं लागेल. ठीक आहे, नंतर दहावीचं बघा, दहावी तुम्ही कोणत्या शाळेतून पास झाले त्या शाळेचं नाव लिहायचं. ठीक आहे, नंतर कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाले ते इयर लिहायचं, फर्स्ट क्लास मिळाला, सेकंड क्लास मिळाला, जे डिव्हिजन मिळालं असेल ते टाकायचं या ठिकाणी, आणि या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज टाकावं लागेल. तसं बारावीचं, बारावी तुम्ही कोणत्या कॉलेजमधून पास झाले, कोणत्या वर्षी पास झाले, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे मिळालं ते टाकायचं आणि इथं पर्सेंटेज टाकायचे, अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरायची आहे. 15 हे जे आहे मित्रांनो, हे जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आहे. तुम्ही जर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी येस करायचं, असाल तर नो करायचं. ठीक आहे, पर्टिक्युलर ऑफ प्रेझेंट एम्प्लॉयमेंट, जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर ते येस करायचं, नसाल तर नो करायचं. ठीक आहे, 17 एक्सपिरियन्स असेल तुम्हाला एखादा इथं येस करायचं आणि कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, तर नसेल तर एक्सपिरियन्स या ठिकाणी नो करायचं आणि या ठिकाणी डॅश डॅश करायचे. एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी येस करून कुठल्या ठिकाणी तुम्ही काम केलं, केव्हापासून काम केलं, डिझिग्नेशन काय आहे तुमचं, नेचर ऑफ ड्युटीज काय आहे, बरोबर तुम्हाला टाकावं लागेल. ठीक आहे, तर एक्सपिरियन्स असेल तर टाकायचं, नाही सर या ठिकाणी नो करून बाकी ठिकाणी डॅश डॅश करून द्यायचं. ठीक आहे, तुम्हाला DD लिहावं लागेल. तुम्ही कोणत्या बँकेतून DD काढला आहे, बँकेचं नाव लिहायचं. समजा मी स्टेट बँक ऑफ इंडिया रुक्मिणीनगर अमरावती या ठिकाणी बँकेतून DD काढला, मी बँकेचं नाव लिहिलं, नंतर DDचा अमाऊंट लिहिलेला आहे, या ठिकाणी DDचा नंबर लिहिलेला आहे आणि या ठिकाणी DDची तारीख, या ठिकाणी DD तारीख टाकली नाही तर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही DD काढा त्या दिवशी त्या दिवशी तारीख या ठिकाणी टाकायची. ठीक आहे, तर बँकेचं नाव लिहायचं, कितीचा DD काढा हे लिहायचं, DD नंबर या ठिकाणी टाकायचा आणि DDची तारीख या ठिकाणी लिहायची. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, DD हा SBI बँक, महाराष्ट्र बँक, इंडियन बँक, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, हे जे नॅशनल बँक आहेत या बँकेतून तुम्ही DD काढायचं. फक्त कोऑपरेटिव्ह बँकेतून DD काढायचं नाही, नॅशनलाइज बँकेतून DD काढायचं. लक्षात ठेवायचं, फक्त नॅशनलाइज बँकेतूनच DD काढायचं. नंबर 19 बघा, तुमचं कोणी रिलेटिव्ह जे आहे कंटेनमेंट बोर्डात काम करते काय असं करत असाल तर इथं येस करायचं, नसाल तर नो करायचं. ठीक आहे, मी नो केलेलं आहे. नंबर 20 बघा, 20 महत्त्वाचं आहे. 20 तुम्हाला तुम्ही जे जे अर्ज सोबत पाठवाल त्याची लिस्ट आहे मित्रांनो ही. तर पहा, मी सातवीची मार्कशीट जोडलेली आहे, कारण तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये सातवी जर ॲड केलं असेल तर तुम्हाला सातवीची मार्कशीट जोडावी लागेल, नसेल तुम्ही 10 किंवा 12 मार्कशीट पाठवू शकता. पण तुम्ही जे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जे जे ॲड केलेलं आहे एज्युकेशन सर्वची मार्कशीट तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे. 7वी 10वी 12वी मी ते 3 ॲड केलेलं होतं म्हणून 3 मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंतर TC, नंतर कास्ट सर्टिफिकेट, नंतर डोमिसियल, नंतर आधार कार्ड, नंतर DD, नंतर 2 पासपोर्ट साईज फोटोज, नंतर 2 सेल्फ ॲड्रेस एनोलप, एवढं तुम्हाला अर्जासोबत पाठवावे लागेल. तर यामध्ये तुमच्याकडे जे जे असेल तुम्ही पाठवू शकता, पण यामध्ये महत्त्वाचं काय आहे, DD आहे, 2 पासपोर्ट फोटोज आहे आणि 2 सेल्फ ॲड्रेस एनोलप आहे, तुम्हाला पाठवावंच लागते. सोबत तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाठवावं लागेल, जन्मतारखे दाखल्यासाठी TC पाठवावं लागेल आणि मार्कशीट, तुम्ही जे जे तुमच्याकडे मार्कशीट असेल ते तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. ठीक आहे, जे तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवाल अर्जासोबत ते या ठिकाणी तुम्ही लिहायचं, या ठिकाणी तुमची सिग्नेचर करायची, या ठिकाणी तुमचं ठिकाण लिहायचं आणि या ठिकाणी तारीख लिहायची. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा, अर्जासाठी एकदम सोपी आहे, काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं. मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती पाहिली की तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे. तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारे पाठवायचा आहे. अर्ज पाठवताना खूप काळजी घेणे गरजेचं आहे. तर आपण पूर्ण अर्ज भरलेला आहे, हा समजायचा तुमचा पूर्ण भरलेला अर्ज, 2 पेजचा पूर्ण भरलेला अर्ज, हा तुमचा पूर्ण भरलेला अर्ज रेडी आहे तुमच्याकडे. आता बा, हे तुमचे डॉक्युमेंट्स, हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे कोणकोणते पाहिजे, तुमची मार्कशीट्स, तुमची TC, तुमची कास्ट सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड आणि जे इतर काही जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते सर्व अर्जासोबत पाठवून द्यायचे, अर्जाच्या मागं टाचून द्यायचे. ठीक आहे, हा तुमचा भरलेला अर्ज वर येणार आणि मागं आणि मागच्या साईडनं तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट टाचून द्यायचे. ठीक आहे, तुम्हाला अर्जासोबत 2 जास्तीचे फोटो, 2 जास्तीचे लिफाफे, DD पण तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, तुमचा जो DD असतो त्या DD या कोपऱ्यात टाचून घ्यायचा अगोदर. तुम्ही जो DD भरलेला आहे ना तो DD या कोपऱ्यात टाचून घ्यायचा अगोदर आणि त्याच्यावर तुमचे 2 फोटो जे असते ते एका कोपऱ्यात टाचून द्यायचे. समजा हा DD आहे, हा DD असा वर आपल्या अप्लिकेशन फॉर्मवर टाचून द्यायचा आणि याच्यावरच असे कॉर्नरवर असे 2 फोटो जे असते तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे, त्या फोटोच्या मागं तुमचं नाव लिहायचं, दोन्ही फोटोच्या मागं तुमचं नाव लिहायचं, तशीच या 2 DD वर या कोपऱ्यात टाचून घ्यायचे, दोन्ही फोटो तुम्हाला वर टाचून घ्यायचे. ठीक आहे, फोटोच्या मागे नाव लिहिणे गरजेचं आहे. तर हा तुमचा अप्लिकेशन फॉर्म, हा अप्लिकेशन फॉर्मचे तुमचे डॉक्युमेंट मागच्या साईडनं डॉक्युमेंट लावल्यानंतर वर असा DD लावून द्यायचा, अप्लिकेशन फॉर्मच्या वर डॉक्युमेंट मागच्या साईडनं असले असायला पाहिजे आणि DD वर असला पाहिजे
आणि डीडीच्या वर कॉर्नरवर तुमचे दोन फोटो टाचून द्यायचे. बरोबर टाचताना बरोबर मित्रांनो कॉर्नरवर टाचायचं, कारण मनात टाचून तर तुमचं डीडी फाटू शकते, म्हणून बरोबर डीडी आहे कॉर्नरवर टाचायचं. आणि डीडी टाचल्यानंतर डीडीच्या वर दोन फोटो पण टाचून द्यायचे. तर मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला दोन जास्तीचे लिफाफे पाठवायचे आहे. दोन्ही लिफाफ्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि 10,000 रुपयाचे तिकीट लावायचे. दोन्ही लिफाफ्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि 10,000 रुपयाचे तिकीट लावायचे. ठीक आहे, पत्ता तुमचा उजव्या साईडनं येणार आहे आणि 10 रुपये तिकीट एखाद्या कोपऱ्यात लावून द्यायचे डाव्या साईडनं. ठीक आहे, लिफाफा तुमचा कशा प्रकारे असला पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारे तुमचा लिफाफा भरला गेलेला पाहिजे. उजव्या साईडनं तुमचा पूर्ण पत्ता येईल दोन्ही लिफाफ्याला आणि दोन्ही लिफाफ्यावर 10,000 रुपये तिकीट कॉर्नरवर चिटकून द्यायचे. 10 रुपये तिकीट लावलेली आहे दोन्ही लिफाफ्याला, ते एक्स्ट्रा बाजूला ठेवून द्यायचे. आणि हे हा जो लिफाफा मेन लिफाफा आहे या लिफाफा तुम्हाला सर्व पाठवायचा आहे. या लिफाफात तुमचं काय काय जाणार आहे, तुमचा अप्लिकेशन फॉर्म, तुमचे डॉक्युमेंट, तुमचे डीडी, तुमचा दोन फोटो आणि दोन जास्तीचे लिफाफे या लिफाफ्यात तुम्हाला पाठवायचा आहे. तर हा लिफाफा कसा भरायचा बघा. वरच्या साईडनं लिहायचं अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज भरत असाल त्या पदाचं नाव लिहायचं आणि कॅटेगरी, आणि कॅटेगरी जी आहे ती तुमची कॅटेगरी समोर डॅश करून कॅटेगरी लिहायची. ते कशा प्रकारे हा लिफाफा कशा प्रकारे भरला गेला पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि उजव्या साईडने त्यांचा पत्ता लिहायचा पाठवायचा आणि डाव्या साईडनं तुमचा पत्ता येईल. ठीक आहे, टू करून उजव्या साईडने त्यांचा पत्ता लिहायचा आणि फॉर्म म्हणून डाव्या साईडनं तुमचा पत्ता येणार आहे. हा लिफाफा कशा प्रकारे भरला गेलेला पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, अशा प्रकारे तुमचा पूर्ण लिफाफा भरला गेला पाहिजे. या लिफाफ्यात तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवायची आहे. तर मित्रांनो हा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा, याला आपण कागदपत्र टाचलेले आहे, डीडी टाचलेला आहे आणि दोन फोटो टाचलेले आहे. हे जे दोन लिफाफे मित्रांनो, हे दोन लिफाफे याच्यामध्ये घडी करून टाकून द्यायचे. अशी घडी करायची बघा, हे जे दोन लिफाफे आपण टाकलेले आहे अशी घडी करायची. आणि जो मुख्य लिफाफा आहे त्या मुख्य लिफाफ्यावर त्यांचा पत्ता राहील, अप्लिकेशन फॉर द पोस्ट आपण लिहिलेला आहे. जो मुख्य लिफाफा आहे त्याच्या मुख्य लिफाफ्यावर आपण लिहिलेला आहे अप्लिकेशन फॉर द पोस्ट, त्यांचा पत्ता आणि आपला पत्ता. हा हा लिफाफा याच्यावर आपण काय काय लिहिलेला आहे, अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, त्यांचा पत्ता आणि आपला पत्ता, या लिफाफ्यामध्ये तुम्हाला हे सर्व टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर हे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा, असा लिफाफा पूरा पॅक करायचा आणि पोस्टाने पाठवून द्यायचा. ठीक आहे, हा जो लिफाफा मित्रांनो तुम्ही साध्या पोस्टाने पण पाठवू शकता, रजिस्टर पण करू शकता किंवा स्पीड पण करू शकता. 7 जानेवारीपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. हा पूर्ण लिफाफा पाठवायचा आहे, संपूर्ण बरोबर घडी करून यामध्ये टाकून द्यायचं, अर्जाची बरोबर घडी करायची आणि या लिफाफ्यामध्ये पाठवून द्यायचं. मित्रांनो मी तुम्हाला आता संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, डीडी कोणत्या बँकेचा काढायचा, अर्ज कशा प्रकारे भरायचा, अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे, दोन फोटो कसे टाचायचे, अर्जाला डीडी कशा टाचायचा, संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि कशा प्रकारचे भरायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.